on the topic, the peculiar study of Rasa Shastra and Paishacha Kalpana. Before starting, I would request all of you all to please stand up for the Advantari Stavan. And I request... Hey.
एका योगी मॅडमच्या आवाजामध्ये अतिशय सुरेल असं धन्वंतरी स्तवन ऐकलं, दुसऱ्या योगिनी मॅडमच्या आवाजामध्ये गद्य काव्य ऐकलं. ठीक आहे. मंगलाचरण करून कुठल्याही कामाची सुरुवात करायची तर ज्या विद्येच्या दोन देवता आहेत गणपती आणि सरस्वती त्याच्यामध्ये वागीशात्या सुमनस सर्वार्थांना मुखे यत्नत्वा कृतकृत्या स्तन्नमामी गजाननम असं आपण गणपतीचं नमन करूया. आणि चक्रपाणी दत्ताच्या टीकेच्या सुरुवातीला त्यांनी सरस्वती देवीचं एक अतिशय उत्कृष्ट नमन केलेलं आहे. सरस्वती नमो यस्याहा प्रसादात पुण्य कर्मविरी बुद्धिदर्पण संक्रांतम जगदध्यक्ष मिक्षते. तेव्हा या दोन्ही विद्येच्या देवतांना नमन करूया. सुरुवातीला मी अकुर्डी महाविद्यालयाच्या ज्या माझ्या सहअध्यापकांनी मला इथे तुमच्याशी संवाद साधायची संधी दिली आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देते आणि तुमच्या सगळ्यांची मनापासून क्षमा मागते कारण मला यायला तब्बल एक तास उशीर झाला. त्याची कारण मीमांसा द्यायची असं नाही आहे पण तुमच्याच महाविद्यालयाचे एक माजी विद्यार्थी डॉक्टर सुमित ज्यांनी कांचनगंगा शिखर सर केलं मागच्या वर्षी गिरीप्रेमी संस्थेतर्फे, त्यांचा आमच्या महाविद्यालयात कार्यक्रम होता आणि कार्यक्रमातलं उठणं शक्य नव्हतं त्यामुळे मी मधनं फोन केला होता की यांना उशीर होता तरी तुम्हाला सगळ्यांना वाट बघायला लागली त्याबद्दल क्षमा सांग. आजच्या तासाला आपण प्रयत्न करूया की तुम्हाला कंटाळा येणार नाही. मागेपासून जी लोक आपला मोबाईल बघताहेत त्यांनी थोड्या वेळासाठी मोबाईलला विश्रांती दिली तर थोडंसंच मला सहन करायला लागेल, फार काही नाही सहन करायला लागेल. ठीक आहे, आपण थोडा वेळ तुमच्या मोबाईलला विश्रांती देऊया आणि इथल्या स्क्रीनच बघूया आपण. हा, पण स्वतःच्या मोबाईलचा न बघता इथला बघूया जरा, फॉर अ चेंज. ओके, आपल्याला एक विषय दिलेला आहे पिक्युलियर फीचर्स ऑफ रसशास्त्र अँड भविष्याची कल्पना. आयुर्वेदाचा जर विचार केला आपण तर आपण अंडर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांच्या साठी म्हणून हे आयोजित केलं आहे असं मला सांगितलं गेलं. काही पदव्युत्तर विद्यार्थी पण मला इथे दिसताय. आपल्या सगळ्यांना ज्या कुठल्या टप्प्यावर आपण आहोत तिथे आयुर्वेद म्हणजे काय, हितम सुखम दुःखम आयुष्यसे हितायथम आनंदचतुश्चेत रक्तम आयुर्वेदस्य उच्यते ही आयुर्वेदाची व्याख्या माहिती आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण मातुरस्य विकार परिमोक्ष आहे आयुर्वेदाचं. एकवृंतकत फलद्वय ज्ञायेन, एकाच देठाला लागलेल्या दोन फळासारखं आयुर्वेदाचं हे प्रयोजन आहे हे माहिती आहे. आज व्यवहारात मात्र होत आहे काय, ही जी चिकित्सेची किंवा आयुर्वेदाच्या प्रयोजनाची दोन मोठी अंग आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षः, ही चिकित्सा पुन्हा आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर चालते. आणि आयुर्वेदानी चिकित्सेचे जे तीन प्रकार केले युक्ती व्यपाश्रय दैव व्यपाश्रय आणि सत्वावजय, तेव्हा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम जे आहे ते देखील आदिभौतिक आध्यात्मिक आदिदैविक स्तरावर सत्वावजय युक्ती व्यपाश्रय दैव व्यपाश्रय या तिन्ही चिकित्सा अंगातून काम करणार आहे. आणि आपण जे काही व्याधी परिमोक्ष हे प्रयोजन साध्य करतो आहोत ते देखील या तिन्ही अंगातनं आपलं जे प्रयोजन आहे ते साध्य करणार आहे. आजची जर वस्तुस्थिती बघितली तर मात्र होत आहे असं की आतुरस्य विकार प्रशमन यातला युक्ती व्यपाश्रय भाग हा जास्ती करून चिकित्सा मध्ये किंवा व्यवहारामध्ये आचरला जातोय आणला जातो आहे. आणि भाषण देण्यापुरतं किंवा कुठेतरी सांगण्यापुरतं किंवा मागणी आली म्हणून आयुर्वेदाच्या स्वास्थ्य रक्षणाच्या अंगाविषयी बोललं जाते. मग तसा विचार जर आपण केला तर एक षष्ठांश म्हणजे जेमतेम 18 ते 20% आयुर्वेद हा युक्ती व्यपाश्रय आणि व्याधी परिमोक्ष या अर्थाने आपण प्रॅक्टिसमध्ये आणतो आहोत आणि तो सुद्धा परोपकाराय असा असल्यासारखा पेशंटला सगळे लाईफस्टाईलचे नियम आहेत वैद्य स्वतः आचरण करतो का नाही याच्याविषयी मोठं प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं रसशास्त्र आणि भविष्याच्या कल्पना नावाचं जे एक समृद्ध अंग आहे त्याचा आपल्याला काही त्याच्या वैशिष्ट्यांच्या सगळ विचार करायचा आहे हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. यातल्या काही गोष्टी अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांना माहिती आहेत कारण अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांची फर्स्ट टर्म एंडिंग परीक्षा झाली त्यामुळे एक टर्म त्यांनी आयुर्वेदाच्या रसशास्त्र भाषेच्या कल्पना विषयांचा सिलॅबसला धरून का होईना एक अभ्यास केलेला आहे त्यामुळे यातला काही भाग अंडर ग्रॅज्युएटच्या लोकांना आणि बराचसा काय जवळजवळ सगळाच भाग पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे.
पण संस्कृत मध्ये एक नियम आहे, धीरबद्धम सुबद्धम, गाठ दोनदा बांधली की पक्की होते. आपण एक रिव्हिजन करूया आणि मग त्याच्या आधाराने आपण रसशास्त्र भाषेची कल्पना विषयाची आजच्या काळातली आणि पुढच्या आपल्या भविष्यातल्या वाटचालीच्या दृष्टिकोनातनं जी काही वैशिष्ट्ये आहेत ती बघून घ्यायचा प्रयत्न करूया. तेव्हा एक क्षितिजावर जर आपण उभे आहोत आणि उगवतीच्या सूर्याकडे जर आपण बघितलं आणि हा उगवतीचा सूर्य समजा स्वास्थ्य सूर्य आहे असा आपण विचार केला, तर या क्षितिजा इतकं आकाशा इतकं आपल्या शास्त्राला जगाला देण्यासारखं भरपूर काही आहे असं आपल्या लक्षात येतं. याच्यामध्ये कुठल्याही विषयावर आपण जेव्हा संवाद करतो किंवा भाषण ऐकतो असं म्हणूया आपण, तर त्याची जी मुख्य प्रयोजनं असतात त्याच्यामध्ये एक पहिलं प्रयोजन आहे की एंटरटेनमेंट, ह्याला करमणूक करायची. हा हे प्रयोजन आज नक्कीच नाही आहे, पण मनोरंजन करत करत कंटाळा न आणत गोष्टी ऐकत ऐकत आपल्याला पुढे जाता येईल का असा आपण प्रयत्न करूया. आपल्याला काही इन्फॉर्मेशनच मिळणार आहे. पुन्हा एकदा विनंती, बाजूला ठेवून जी लोक आपल्या मोबाईलमध्ये घडलेली आहेत त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन वेगळ्या प्रकारची काही असेल का असं आपण या स्क्रीनकडे लक्ष दिलं तर आपल्याला मिळत आहे का असं आपण बघूया. अध्यापक मंडळी काही विचार करू नका, त्यांना आपल्या मोबाईलमध्ये मान घालू दे, ते व्यसनाधीनतेचं लक्षण आहे आणि याला अपवाद कुठलंही महाविद्यालयाने, तर माझ्या विद्यार्थ्यांसाठी मला असंच करावं लागतं अजूनमधून, यू डोंट वरी. आणि तिसरं आपलं जे प्रयोजन आहे की सगळा जो उपस्थित असलेला समुदाय आहे त्याचं काहीतरी बिहेवियर किंवा ॲटिट्यूड, त्याची वर्तणूक किंवा त्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. तेव्हा रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पना हा विषय जर आपल्या इथल्या काही लोकांना कटकटीचा, काय लक्षात ठेवायचंय, काय भावना द्यायची आणि कसलं मारण करायचं आहे असं जर असेल किंवा वैशिष्ट्य कल्पना विषयात काय कंटाळवाणं वाटत असेल तर आपण थोडा प्रयत्न करूया. आपण जर आजच्या व्याख्यानामध्ये काय काय वैशिष्ट्य बघणार आहोत याचा एकत्रित विचार करायचा ठरवलं तर ड्रग डिलिव्हरी जी आहे, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, आपली जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये या शरीराची जी कुठली दारखिडक्या आहेत त्या प्रत्येक दारखिडक्यातनं आपल्याला औषधात करता येतं. ओके, तर तेव्हा रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, या सगळ्या दारखिडक्यातनं जे काही आपल्याला आत औषध घालायचं आहे त्याला सुद्धा अनेकविध कल्पना हे आपल्या आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना चिकित्सा चतुष्पादामधला औषधीपाद जो आहे, विषद्रव्य आणि उपस्थात आरोग्यपाद चतुष्टयम, त्यातला औषधपाद जो आहे त्याच्या उत्तमतेचे जे चार गुण सांगितले, बहुकल्पम, बहुगुणम, संपन्नम, योग्यम, औषधम किंवा बहुता तत्र योग्यत्वम, अनेकविध कल्पना, संपच्चेति चतुष्कोयम, द्रव्याणां गुण उच्यते असं जे चरकाचार्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये अनेकविध कल्पना, अनेक कल्पना करता येणं हे आपल्या उत्तम औषधाचं लक्षण आहे. तेव्हा आपल्याकडे किती प्रकारची द्रव्य, आपली समृद्धी, आपली श्रीमंती काय आहे आणि किती प्रकारच्या कल्पना सांगितल्या आहेत हे आपण बघणार आहोत. या औषधी निर्माणामध्ये औषध बनवायचं काही ड्रग डिझायनिंग आहे का, हा जमाना जो आहे तर डिझायनिंगचा आहे, चपलापासून घरापर्यंत प्रत्येक गोष्टीला आज डिझायनिंगमध्ये लोक आपल्याकडे घेऊन उभे आहेत त्यांच्या नवनवीन कल्पना. तसं आपलं जे ड्रग आहे त्याचं पण एक डिझायनिंग केलेलं आहे आचार्यांनी आणि आपल्या बुद्धिमत्तेलाही अजून वाव आहे ते आपण बघणार आहोत. हे जे ड्रग आहे ते निर्माण झालेलं किंवा होत असताना किंवा त्याच्याही आधीपासून रॉ ड्रग स्टँडर्डायझेशन याच्या इव्हॅल्युएशनच्या काही गाईडलाईन्स आपल्याच ग्रंथात आहे त्या आपण बघणार आहोत. आपल्या भविष्य कल्पनेमध्ये पथ्य कल्पना हा एक विचार आहे. तेव्हा फूड आता सध्या एक फॅशन आहे, हा वेगवेगळ्या ठिकाणचे फूड लाईफस्टाईलमध्ये आहाराचा विचार हा तर एक फार मोठा फॅक्टर आहे. नुकतीच आमच्याकडे जर्मनीतली 22 लोकांची टीम टिळक एनवेंटमध्ये येऊन गेली, त्यातले मोर दॅन 17 जास्ती लोक आहेत ते मेडिकल प्रोफेशनमधले होते आणि यांना सगळ्यांना आयुर्वेदाचं थेरापेटिक डायट वेगवेगळ्या सिस्टीम्सवर, वेगवेगळ्या डिसीजेसवर आयुर्वेदातल्या कुठल्या आहारद्रव्याच्या सहाय्याने उपचार करता येतील किंवा मी पथ्य म्हणून काय सजेस्ट करू, तिथे आपल्या इंडियन फूडचे रेस्टॉरंट्स आहेत, आयुर्वेदिक पथ्याच्या ज्या काही आपल्या रेसिपीज आहेत त्याच्यासोबत पुस्तकं निघाली आहेत, कोर्सेस चालू आहेत, हॉटेल्स रन होतात, हा तर आपली ही पण श्रीमंती आपल्याला एक बघायची. तो वैशिष्ट्य कल्पनेतल्या पथ्य कल्पना या आपल्या सिलेबसच्या भागाचा किंवा या विषयाचा हे आहे तिचे संबंध म्हणून आपण ते पण इन्क्ल्यूड केलेलं आहे. सध्या
मॉडर्न मेडिसिन मध्ये फायटो मेडिसिन्स ही एक नवीन उदयाला येणारी ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये ते अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट्स वापरतात. त्याच्याही पेक्षा आपली असवारिष्ट कल्पना किती समृद्ध आहे, पण त्या फायटो मेडिसिनशी त्याचं जे काही सिमिलॅरिटी आहे तो एक भाग आपण आज बघणार आहोत. रसशास्त्रातल्या भस्मांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, पण आज मॉडर्न सायन्सला आपल्या मेटल्सच्या टॉक्सिसिटीची भीती वाटते, पण नॅनो पार्टिकल्स ते वापरतात, त्यामुळे तो एक भाग आपण त्याचा थोडासा अंश बघणार आहोत. आणि पीजीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं यातल्या रिसर्चचे काही आपण आजच्या तासाला आपण काय काय बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं जे आहे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यात आपण ठरवलं आहे की आपल्याला कंटाळा येऊ नये म्हणून पुन्हा लास्ट बेंचरसाठी एक गोष्ट ऐकण्यापुरतं ते बाहेर येतील मोबाईलमधनं. तर एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भगवान गौतम बुद्ध जे आहेत ते एकदा आजारी होते आणि इतिहास असं सांगतो की त्यांची चिकित्सा त्यांचे वैद्य होते जीवक नावाचे. आता जीवक जेव्हा त्यांची चिकित्सा करत होते काय झालेलं होतं गौतम बुद्धांना, तर गौतम बुद्धांना अजीर्ण झालेलं होतं, डुकराचं मांस खाल्ल्यामुळे गौतम बुद्धांना अजीर्ण झालं होतं. आता इथे प्रश्नचिन्ह म्हणजे गौतम बुद्ध डुकराचं मांस, तर आपल्याला माहिती आहे सगळी बौद्ध राष्ट्र ही मांसाहारी आहेत. जैन मध्ये मांसाहार नाही जैन धर्मामध्ये, पण बुद्ध राष्ट्र सगळी मांसाहारी आहेत. गौतम बुद्ध हे पूर्वाश्रमीचे राजपुत्र होते आपल्याला माहिती आहे. काय नाव होतं त्यांचं? महावीर जैन सिद्धार्थ नावाचे राजपुत्र होते. तर तेव्हा राजघराण्यामध्ये शिकार करणं मांस खाणं, तर बुद्ध झाल्यानंतर देखील इतिहास असं सांगतो की वराह मांस भक्षणामुळे त्यांना अजीर्ण झालेलं होतं. आता इथे महत्वाचा मुद्दा त्यांनी कुठला मांस खाल्लं होतं, ते मांसाहारी होते का अजीर्ण झालं होतं का, याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. आपला फोकस काय आहे की त्यांना जीवक हे आयुर्वेदाचार्य चिकित्सा करत होते आणि जीवकांनी जी काही त्यांना चिकित्सा दिली, वर्णन असं आहे इतिहासामध्ये की त्यांनी कमळाच्या फुलाला लक्षात असं घेतलं की हे राजकुमार आहेत आणि आता देखील धर्मगुरु किंवा एका प्रतिष्ठित पदावरचे आहेत, सुकुमार शरीर आहे. तेव्हा त्यांना चिकित्सा देण्यासाठी त्यांनी विरेचनासाठी खूप मोठं डबरेवर एरंडेल वगैरे काही पाजलं नाही, तर त्यांनी कमळाच्या फुलांना औषधांचा लेप लावला आणि त्या कमळाच्या फुलाचा वास घेतल्यानंतर इतिहासातली नोंद अशी आहे की गौतम बुद्धांना 38 विरेचनाचे वेग आले. आणि जीवकांचं कॅल्क्युलेशन असं होतं की 40 वेग आल्यानंतर पित्तांतम विरेचन आपल्याला माहितीये लक्षण, पंचकर्म शिकायला सुरुवात त्यांची झाली असेल पीजीच्या मुलांना तर माहिती आहे. तर ती सम्यक शुद्धी लक्षणं येण्यासाठी 40 विरेचनाचे वेग अपेक्षित होते. मग शेवटच्या 2 वेगांसाठी आपल्याला जीवकांनी गौतम बुद्धांना काही थोडंसं पुढी औषध मनामध्ये मिश्रण देऊन साठवलं आणि मग शेवटचे 2 वेग आले आणि त्यांचा तो अजीर्ण विकार बरा झाला. का सांगतोय आपण ही गोष्ट, आपण बघतो आहे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर. तेव्हा आपल्याकडे फक्त वास घेतल्या कमळाच्या फुलाचा वास घेतल्यानंतर विरेचनाचे वेग, आपण चरका ज्याचा अतिशय कंटाळा येतो चरक शिकत असताना असं कल्पस्थान जर काढून बघितलं तर कल्पस्थानामध्ये रोमन विरेचनाचे ध्येय योग दिलेले आहे. पुढे कोणाला तरी इंडस्ट्री काढायला हरकत नाही, तिथे आपल्याला इमेटिक्स आणि परगेटिव्स अशा प्रकारची सेन्स मिळतील. उद्या तुमच्याकडे चुकून मागून ती आलिया भट गेलिया भट कोणीतरी हिरोईन आहे ना, आलिया ना आलिया कोणीतरी आहे ना, ना हा मला काही कळत नाही आताच्या पिक्चरमधला अशी लेटेस्ट कोणीतरी हिरोईन आली औषधं घ्यायला, ती जी सगळ्या तिच्या शेड्यूलमध्ये बिझी आहे आणि वेगवेगळ्या देशांना जाते आणि तिचं जे काही शूटिंगचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तिला काही मनात असूनही लाईफस्टाईल नाही पाळता आली आणि काहीतरी खाण्यापिण्या तिकडे तिकडे झालं आणि तिला विरेचन द्यायचं असेल तर तिला कुठली तरी इच्छावेदीची गोळी घे आणि 4 घोट पाणी पी असं सांगण्यापेक्षा जर तुम्ही हा स्प्रे मार बाई तुला पोट साफ होऊन जाईल असंच आपण देऊ शकलो, तर हे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याकडची जी आपण जर बघितली तर एकूण एक आपल्या सगळ्या उपक्रमांना इथे एकत्र करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं की 9 दार नवद्वारे पुढे देही आपल्या शरीरामध्ये 9 दारांमध्ये तो जीवात्मा राहतो असं म्हटलेलं आहे. हां, पण सगळी रोमक उप जर गृहित धरली तर असंख्य दारखिडक्या या शरीराला आहे आणि इतकी गमतीची रचना आहे याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय आहे. एवढी सगळी होल्स ओपन आहेत पण पंक्चर कुठून होत नाही आहे. हां, एक भोक पडला आपल्याला गाडीला टायरला तर पंक्चर होतं, पण एवढी सगळी होल्स आहेत शरीराला, इतकं होली आहोत आपण खरं, पण या होली स्पिरिट मध्ये कुठली पंक्चर होत नाही आहे, हवा बाहेर येत नाही आहे, अजून काय ईश्वराचा चमत्कार वेगळा पाहिजे. तेव्हा आपण जर बघितलं तर या सगळ्या मार्गातून
आपल्याकडे रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे. आपल्या भविष्याच्या कल्पनेचं वैशिष्ट्य कुठून सुरू होतं, दारातनं आत आल्यावर मी भाषण द्यायला लागले ना, तर तसं आपल्या शरीराच्या आत गेल्यावर औषधाचं काम होणार आहे. शरीरात आत जाण्याचे ग्रंथात सांगितलेले जे विविध प्रकरणात आलेले मार्ग आहेत ते सगळे जर एकत्र केले तर नासा ही शिवसुद्वारम आहे. नस्य कल्पना मुख कल्पनेमध्ये सुद्धा खूप वैविध्य आहे. प्रतिसारण मंजन कवल वंठूष नाभीद्वारे सुद्धा आपण नाभीपूरण करून औषध देतो आहोत. बस्ती कल्पनेची अनेक आपल्याला वैशिष्ट्य आणि प्रकार माहिती आहेत. नेत्रकल्प सुद्धा सात सांगितलंय आपल्याला. आता सेकंड टर्म मध्ये जो वैशिष्ट्य कल्पनेचा नेत्रकल्पना असा मुद्दा सेकंड इयरच्या मुलांना शिकायचा आहे, त्याच्यामध्ये सेका अश्रुकनम बिंडी पिडाल बिडाल हा जो सगळा सात नेत्रकल्पांचा भाग बघायचा आहे, त्याच्यामध्ये सेक अश्रोतन पिंडी बिडाल तर्पण तथा आणि अंजन पुटपाको अंजन त्या यादीमध्ये अंजन राहिलेलं टाईप करायचं. पुटपाको अंजनम जिथे कल्पई नेत्र उपाचार आहेत, तर या कल्पना आणि बाकीच्या सुद्धा अनेक बाह्य कल्पना ज्याच्यामध्ये लेप धारा बंध धूपन अग्निकर्म क्षारकर्म अवगाहक पिंडस्वेद द्रवस्वेद तापस्वेद वेगवेगळ्या प्रकारचे व्रणकर्म षष्ठी उपक्रम सांगितले सुश्रुताचार्यांनी आणि जरोकावचरण अर्थाच्या तुमच्या पाच पुढंनी कांचनजंगावरचे अतिशय थरारक अनुभव सांगितले. जिथे एवढ्या मोठ्या उंचीवर एका गिर्यारोहकाचा अँकल ट्विस्ट झाल्यामुळे पाय खूप सुजला होता, पेन किलर्स घेऊनही ज्याची सूज आणि पेन ह्या गोष्टी कमी होत नव्हत्या. तिथे जवळच्याच गावाला त्याला त्यांनी बरोबर गेलेली नव्हती तुमच्या डॉक्टर सुमितने, पण जवळच्या गावामध्ये जरूर मिळाली. तो जो कोण रुग्ण होता त्याला गिर्यारोहक होता, त्यांनी परवानगी दिली कारण दुसरा ऑप्शन नव्हता की कर बाबा काही कर, पण पेन आणि इन्फ्लमेशन कमी व्हायला पाहिजे. आणि जनोपचारण केल्यावर पुढे तो कांचनजंगा समय पूर्ण करू शकला. आयुर्वेदाचं जे वैशिष्ट्य आहे, आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदामध्ये अॅक्युट कंडिशनमध्ये काहीच नाही, औषधं आजोबांना औषध दिलं की नातवाला बरं वाटतंय, इफेक्ट्सच नाही तर साईड इफेक्ट्स कुठून असणार असं अजिबात नाही आहे. क्विक रिलीफ देणारी औषधं रसशास्त्रामध्ये तर नक्कीच आहे. ठीक आहे, तेव्हा एवढ्या सगळ्या मार्गातून आपल्याला औषधं देता येतात. तेव्हा ह्या वेगवेगळ्या कल्पना आपल्याला पिचू कल्पना माहिती आहे, अनेक कल्पना त्याचेच आयुर्वेदातल्या लोकांना हे दाखवण्याची गरज नाही. हे सगळे उपक्रम तुम्ही हॉस्पिटल ड्युटी सुरू झाल्यामुळे बघता आहात. स्थानिक बस्ती जे आहेत, कटी बस्ती असू देत, दूध बस्ती असू देत, हे आपल्याला माहिती आहे. शिरोधारा माहिती आहे, अवगाह स्वेद माहिती आहे, स्थानिक केलेला अग्निकर्म माहिती आहे, बंधन चिकित्सा आपल्याला माहिती आहे, शिरोभ्यंग आहे. तेव्हा या सगळ्या मार्गाने इतर शास्त्रांमध्ये उपचार केले जात नाहीत हे आपलं वैशिष्ट्य आहे. आपली श्रीमंती आपल्यालाच माहिती नाही असं व्हायला नको. तर तेव्हा हे सगळे मार्ग हे औषधी सेवनाचे ही आपल्या रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पनेची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. कर्णधूपन कर्णरोपण नासेमध्ये नासाद्वारे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मर्ष आणि प्रतिमर्ष नस्याचे प्रकार अष्टांगहृदय सूत्रस्थान शिकल्यामुळे सेकंड इयरच्या लोकांना माहिती आहे. नेत्रधूपन आहे हेही माहिती आहे. मुख चिकित्सा याच्यामध्ये कवल गंडूष मंजन प्रतिसारण स्थानिक याच्यामध्ये पुन्हा पोटली स्वेद याच्यासारखे कटीसाठी अवगाह धारा कटी बसती उर आणि उदरस्थानी सुद्धा लेप अभ्यंग नाभिपूरण धूपन धावन लेप इच्छू परती हे एक्सटर्नल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुमच्या आणि माझ्या कॉम्प्युटर पी सीतल्या फरकामुळे इकडे तिकडे गेले. पीडीएफ दाखवली नाही आहे कारण पुढच्या काही स्लाइड्समध्ये हलता आहे तो इफेक्ट पीडीएफमध्ये घेता नसताना, त्यामुळे ते थोडंसं यू वेरिंग आहे. बस्तीचेच आपल्याकडे केवढे प्रकार आहे बघा. बस्ती ही अर्धचिकित्सा समजली जाते. आपण शिकत असताना किंवा पेशंट म्हणून कल्पना करत असतानाही एनिहाऊ बस्ती घ्यायला आणि द्यायला आपण पटकन उत्सुक होत नाही असं वाटतं. ऑड ऑड फिलिंग क्वाईट ऑब्विअस, पण स्टील जर ही एक चिकित्सा आपण व्यवस्थित रीतीने समजावून घेऊ शकलो तर अनेक प्रकारच्या रोगांवर म्हणजे इथे कार्श्य निर्माण करणार आहे आणि स्थौल्य निर्माण करणार आहे. वेट गेन आणि वेट लॉस प्रोग्राम आजचे जे काही आपल्याला जीममध्ये आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बस्तीचं गावित्व आहे, अनेक प्रकारचे बस्ती. तेव्हा रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे आपलं वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे, तो आपण पहिल्यांदा बघितला. दुसरं आपलं जे वैशिष्ट्य आहे आयुर्वेदीय वैशिष्ट्य कल्पनेचं औषधी निर्माणाचं, त्याच्यामध्ये बेसिकली
इतक्या प्रकारच्या मार्गाने औषध जी द्यायची ते औषध सुद्धा अनेक प्रकारचे आहेत हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खनिज प्राणीज आणि वनस्पतीज तिन्ही प्रकारच्या वर्गातली औषध आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर द्रव्यम नास्ति अनौषधम त्यामुळे आयुर्वेदाने कुठलीच गोष्ट सोडलेली नाही आहे एकूण एका गोष्टीचे औषधी उपयोग हे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे रसशास्त्रामध्ये ढेकणाचं रक्त सुद्धा सोडले नाही आहे तीरक भस्म करण्यासाठी ढेकणाच्या रक्ताचा उपयोग होतो तेव्हा चुलुकी मत्स्याची वसा असू देत नाहीतर बेळकाच्या वसेचा उपयोग असू देत नाहीतर गांडुळाचा उपयोग असू देत गांडुळापासून आपल्याला हुनाग सत्व या नावाचं औषध आहे मोराच्या पिसापासून मयूरपिच्छा वशी आहे हत्तीच्या दातापासून आपल्याला हस्तिदंत वशी आहे गायीच्या पित्तापासून गोरोचन वापरलेला आहे तेव्हा यज्ञयावत जगातल्या यज्ञयावत गोष्टी या औषधी गुणधर्म या स्वरूपात आपल्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत ही आपली एक श्रीमंती आहे की अमुक देशाला गेलो आणि अमुक उपलब्ध नाही काहीच नसेल तर गोमूत्र आणि गोमयत्र उपलब्ध आहेच आहे बरोबर त्याचेही औषधी गुणधर्म आपल्या ग्रंथात सांगितलेले आहेत तर तेव्हा पण जर बघितलं तर वनस्पतीच्या प्रत्येक अंगापासून पुन्हा एकदा कल्पस्थानाचं वैशिष्ट्य तुम्ही कडून काढ जाऊन बघा त्या वनस्पतीच्या पुढच्या पुढच्या अवस्था आणि दूध दही तूप अशा दुधाची पुढची पुढची जरा विकृती असं म्हटलंय इक्षुविकृती दुग्ध विकृती त्याच्यापासून परिणमन पावलेले विकृती म्हणजे बिघडलेलं खराब झालेलं नाही तर असं अनुपात भेदानी त्या वनस्पतीचे प्रयोग हे कल्पस्थानामध्ये सांगितलंय कल्पस्थान हा चरकातलं सौंदर्य स्थळ मी एक लेख लिहिला होता चरकाचं कल्पस्थान चरकातल्या कल्पस्थानाची सौंदर्य स्थळ अतिशय मान परिभाषा म्हणून सुद्धा तिथे मुष्टीप्रमाण सांगितलं स्वतःच्या आणि ती मुष्टी सुद्धा अंतर्नख मुष्टी घ्यायची का प्रादेश संहित मुष्टी घ्यायची मुचुटी असं प्रमाण सांगितलं मुचुटीचा अपभ्रंश चिमूट आहे मूळ संस्कृत शब्द मुचुटी असा आहे एक चिमूटभर औषध घेणं एक मुठभर औषध घेणं पाणी तल असा जो पर्याय आलेला आहे कर्श प्रमाणाला तर ते पाणी तल मात्रेने घेणं मुष्टी प्रमाणाने घेणं हे पूर्वीच्या काळच्या गुजरातमध्ये काही वैद्यांना फाकी वैद्य असं म्हणत असत ते पेशंट आला की पेशंटला पाणी तल मात्रेने त्याच्या हातावरच चूर्ण द्यायचंय त्याच्यावरच अनुपान घालायचं मिश्रण करायचं आणि घेऊन टाकायचं तर ही आपल्याकडची मात्रा ठरवायची जी जशी स्वेनांजलिक प्रमाणेनं आणि स्वांगोलिक प्रमाणेनं शरीर मोजायचं आहे तसं औषधी ग्रहणाच्या बाबतीतही काही गोष्टी सांगितल्या आपल्या हाताची जी काही बिंदू प्रमाण सांगितलं हा ती सुमो पहिलवानाची तर्जनी भुजकळून त्याचे दोन बिंदू हे आपल्या इथल्या छोट्याशा कोणाला चालणार नाहीत ना तर तेव्हा आपल्या स्वेनांगोली प्रमाणेनंच बिंदू प्रमाण पण बघा मोजायचं आहे असं ते काही सगळं आहे तर एवढ्या सगळ्या प्रकारच्या औषधांचा उपयोग बरोबर आपल्याला कधी परंपरेने घरचे आलेले दागिने माहितीच नसतात कधी जर आपण गेलो आपल्या लॉकर मध्ये आणि काढून बघितलं तर तसं ही सगळी आपली संपत्ती आपण सगळे याचे वारसदार आहोत तर ही आपली सगळी मूळ द्रव्यांची अजून औषधांची नावं नाही आली त्याच्यामध्ये मूळ खोड पानखोद तर मूळ वापरायची कितीतरी औषधं आहेत खोड वापरतो अशी कितीतरी औषधं आहेत तेव्हा आपलं सगळं कपाट तिजोरी आपण उघडून पाहतो उदाहरण इथे दिलेली आहेत तुम्हाला माहिती आहेत जे आयुर्वेदातले नाहीत त्यांना एक उदाहरण द्यायला पाहिजे पण शतावरी अश्वगंधा लोद्र गुडूची पंचांग कशाचं वापरायचं कशाचं कुठलं अंग वापरायचं हे सगळं आपल्याला माहिती आहे मी एकदा जामनगरला शिकत असताना स्टडी टूर केली होती म्हणून बंगलोरला एक ऑन्कॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर ती इन्स्टिट्यूट बघत होते मलाही कल्पना नव्हती की या इन्स्टिट्यूटमध्ये आयुर्वेदाचं काही काम चालतं किंवा आयुर्वेदाचा विभाग आहे चुकून बरोबर ठिकाणी पोहोचले आणि तिथे डॉक्टर कुमार या नावाचे एक आयुर्वेदीय वैद्य हे कॅन्सरवर रिसर्च करत होते आणि चौकशी केली तर तेव्हा त्यांनी ब्लड कॅन्सरच्या कुठल्या अवस्थेत आम्ही स्वर्णमक्षी भस्म देतो केव्हा काय वापरतो अशा चर्चा केल्या आणि नंतर असं सांगितलं की सध्या आमच्याकडे स्वित्झर्लंडच्या एका कंपनीचं रिसर्च प्रोजेक्ट चालू आहे काय येते कॅन्सर कुठल्या कॅन्सरला नाही म्हणजे प्रोजेक्ट असा आहे की कुठल्याही एजच्या कुठल्याही सेक्सच्या कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही स्टेजच्या कॅन्सरला आम्ही सध्या हे एकच औषध देतोय आणि त्याचे परिणाम पाहतोय म्हणजे कुठलं औषध आहे माहिती आहे का तुम्हाला हो म्हणजे माहिती आहे की काय आहे म्हणजे गुळवेल पंचांग चूर्ण आहे तेव्हा गुडूची पंचांग चूर्णाच्या कॅन्सरच्या कुठल्याही अवस्थेतल्या उपयोगाचं काम स्वित्झर्लंडच्या कंपनीने स्पॉन्सर केलेलं होतं तेव्हा आपली गुडूची जशी आपली हरिद्रीचं पेटंटची लढाई झाली तेव्हा कदाचित काही काळाने गुळवेलीची पेटंटची लढाई आपल्याला कदाचित ऐकू येईल
तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जसं आपला राष्ट्रीय पक्षी आहे, कुठला आहे? वा जागेत सगळे ना. प्राणी कुठला आहे? वाघ सिंह मनाने माहिती. आपलं राष्ट्रीय फूल कुठलं आहे? तसं आपली राष्ट्रीय वनस्पती हा मानाचा दर्जा आपल्या गुळवेलीला मिळालेला आहे, बरोबर. तर तेव्हा त्या गुळवेलीच्या बाबतीत, गुळवेलीचं झाड हे पुरुष आणि स्त्री असं दोन्ही असतं असं माहिती असेल काही जणांना, हा नसेल तर ऐकून ठेवा. तेव्हा स्त्री गुरुची का पुरुष गुरुची, सत्वाला कुठली वापरायची, गुळवेल पंचांग वापरायचं, जर तुम्ही यादी काढून बघितली तर प्रयोगतव्य सदैव आर्द्रा गुरुची कुठे जेव्हा कुठमांडच्या शतावरी, हा ही जी प्रयोगतव्य सदैव आर्द्रा संग्रह संचय फर्स्ट टर्म ला गेला सेकंड इयरच्या मुलांना, बरोबर. तर नेहमी आर्द्र वापरायला पाहिजे अशा यादीत गुळवेलीचं नाव पहिल्यांदा आणि आपण गुळवेल पंचांग चूर्ण शुष्क वापरतो, बरोबर. मग ग्रंथाला काय अपेक्षित आहे, हा ग्रंथाची श्रीमंती, ग्रंथाचे दागिने, बरोबर आहे. ग्रंथाची न काय तिचं आपण कानात घालत असू, छानच दिसणारे दागिने आहे म्हणून, पण तिचं जे पर्पज आहे ते सॉल्व्ह होणार नाही, ठीक आहे. असे अनेक मुद्दे आपण पुढे पण बघणार आहोत. इथे आत्ता गुळवेल दिसली म्हणून तिच्याविषयी आपण बोललो. तसंच फळ कशाचं वापरतात, पानं कशाची वापरतात, तुम्हाला सगळ्याची उदाहरणं माहिती आहेत, मी वेगळं काही सांगायला नको. पण खूप केसर असू देत, अंतरसाल असू देत, मुळं असू देत, मुळावरची साल असू देत, प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. कुक्कुटांडत्व, हां, कुक्कुटांड कपाल या द्रव्याचा उल्लेख चरक संहितेमध्ये आलेला आहे. कुक्कुटांडत्व भस्म हे कुठल्या तरी वृद्ध वैद्य परंपरेतनं नव्याने आलेलं हे असं नाही आहे. कुक्कुटांड कपाल याचा उल्लेख चरक संहितेमध्ये आहे. आता नवीन काळामध्ये कर्कटक खेकड्याचं जे काही कवच आहे, खेकड्याचं शेण, मी एवढीची परीक्षा घ्यायला गेले होते तेव्हा एक थिसिसचा टॉपिक होता, मला आवडला. रिनोव्हेट करायचंच असेल, आपल्याला काही ॲड करायच्याच असतील गोष्टी, तर जसं आपल्याकडे अनेक प्राणीचे पदार्थ वापरले त्याच्यामध्ये खेकड्याचं जे शेल आहे त्याचं भस्म करणं, किंवा हस्तिदंत म्हशी आहे तशी अजादंत म्हशी करणं आता केलेले आहेत असे प्रयोग आणि त्याच्यावरही काम चालू आहे. तेव्हा आपण प्राण्यांचेही अनेक अवयव वापरलेले आहेत, याच्यात प्राण्यांची तस्करी करून वापरायचे किंवा प्राण्यांना मारून वापरायचे असं नाही आहे. आपल्याला कुठल्या मार्गाने मिळवायचं यात्र मधला ड्रग ऍक्ट आणि त्याच्या नियमानुसार विचार करायला पाहिजे. त्याला रत्नाकर म्हणतात, त्या समुद्राकडनं आपल्याला भरपूर द्रव्य मिळतात माहिती आपल्याला. तेव्हा हे सगळे समुद्रातले जे पदार्थ आहेत त्यांचा आपल्याकडे भरपूर प्रमाणात वापर केला. खरी श्रीमंती आहे, नोबेल मेडलिस्ट सोनं आणि चांदी, हां, सगळी रत्न आहेत, रत्नोपरत्न आणि बाकीचेही सगळे धातू, हे सगळे आपले मूळ पदार्थ आहेत. वैशिष्ट्य म्हणजे आपल्या रॉ मटेरियलपासून आपलं वैशिष्ट्य सुरू होतं. तेव्हा रसरत्न समुच्चयामध्ये यादीच्या यादी त्यांनी दिली, रत्नानी लोहानी वराट शुक्ती पाषाण जातम पुरुषृंग शल्य महारसाद्येश कठोर देहम भस्मीकृतम खलु सूतयोग्यम. एकदा भस्मीकरण केलं की मग त्याला पारदाच्या संस्कारांची योग्यता प्राप्त होते, बरोबर. आणि जसा लोक पुरुष साम्य सिद्धांत आहे तसा रसशास्त्राने यथा लोके तथा देहे तसं यथा लोहे तथा देहे असा सिद्धांत आहे. ते म्हणजे पारेच्या संस्काराला उपयुक्त आहे, ते शरीरावरच्या संस्कारांनाही उपयुक्त आहे. आता भैषज्य कल्पना, मूळद्रव्य भरपूर आहेत, व्हरायटी आहे, वेगवेगळ्या मार्गाने देता येते, त्याच्यातही विपुलता आहे. सगळ्यांना परिचित असलेलं, सगळेजण जे वापरतात आयुर्वेदीय भैषज्य कल्पनेचं, सिद्धिनंदन मिश्रा सरांचं पुस्तक, त्याच्याच कव्हरवर हे असा वृक्ष दिला त्यांनी की किती प्रकारच्या भैषज्य कल्पना या आपल्याला करता येतात. आपल्या ग्रंथात आलेल्या वेगवेगळ्या कल्पनांचं नुसतं कलेक्शन केलं, तुम्ही काढून बघितलं तर चरक संहितेला पहिलंच भैषज्य सृष्ट आहे. बघा, चरकस्तू चिकित्सेते असं जर आपण म्हटलं तर चिकित्सेमध्ये जर चरक संहिता श्रेष्ठ आहे तर चरकाने सुरुवात करताना बाकीचं नाही भैषज्य चतुष्क पहिल्यांदा घेतलं, कारण ज्याच्या सहाय्याने तुम्हाला लढाई करायची आहे त्या लढाईचं साधन वेपन मार्ग प्रयोजन चिकित्सेचं मूल आधार काय आहे तर औषध आहे. तेव्हा भैषज्य चतुष्क पहिल्यांदा सांगितलं आणि त्यात सुद्धा ना एका अध्यायामध्ये भरपूर यवागू सांगितलं आहे. त्यामुळे नुसत्या कल्पनांचं जरी संकलन आपण ग्रंथातल्या केलं तर आपल्याला एवढं वैविध्य लक्षात येतं. तेव्हा कलेक्शन केलं, कंपायलेशन केलं, त्याच्यात जर तुम्ही तुलना केली, त्याचं जर क्लासिफिकेशन कॅटेगरायझेशन करून जर अभ्यास केला तर
त्याचं जर क्रिटिकल स्टडी केलं, क्रिटिकल अनालिसिस केलं की याच कल्पना इथे का सांगितल्या, त्याच्यात कुठल्या द्रव्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि मग काही कन्क्लुजन काढली, तर त्या सगळ्या फाइंडिंग्समुळे, त्या पुन्हा पुन्हा केलेल्या रिडिंगमुळे, त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार केला, तर तुम्हाला त्या क्रिटिकल अनालिसिसमधनं वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्स मागची त्यांची जी निर्मितीची व्हिजन आहे ती महत्वाची आहे. आपलं साधारणपणे काय होतं, आता थोड्या वेळाने काही लोकांना कंटाळा येईल, ते म्हणतील आम्हाला वाटलं तर रसशास्त्र भाषेच्या कल्पनेची वैशिष्ट्य म्हणजे रेडीमेड सांगतील, अमुक आवृत्तवादावर काय वापरा, तमुवर काय, एक गोष्ट आम्हाला मिळाली कॅन्सरच्या सगळ्या अवस्थेत पुढची पंचांग चूर्ण. रेडीमेड चिकित्सा सांगितली, अमुक आवृत्तवादावर अमुक आहे. माझ्याकडचा जो पेशंट आला होता त्याला ग्रेड 3 असा लिम्फोसार्कोमा झालेला होता आणि त्याचं डायग्नोसिस मी रक्तावृत्त मांसावृत्त काहीतरी केलं आणि त्याला गुलमातलं अमुक औषध दिलं, तर लगेच त्यांना हा इंटरेस्टिंग मला औषध मिळालं. तर रेडीमेड औषधं ही गोष्ट चांगली नक्की आहे, पण ती औषध देणाऱ्याची त्याच्या मागची जी व्हिजन आहे, त्याच्या मागचा जो थॉट प्रोसिजर आहे, त्याच्या मागचा जो दृष्टिकोन आणि अभ्यास आहे, तो जास्ती महत्वाचा आहे. मग एनी टाईप ऑफ लिम्फोसार्कोमा असू देत, एनी टाईप ऑफ एड्स असू देत, एनी टाईप ऑफ करोना मरोना काही असू देत, आपल्याला त्याला ट्रीटमेंटची जी तत्व आहे ती आपल्याला अभ्यासणं हे जास्ती महत्वाचं आहे. तेव्हा एक्सटर्नल असू देत किंवा इंटरनल ऍप्लिकेशन असू देत, ऊर्जस्कर औषधं, रोगघ्न औषधं आणि अपुनर्भव औषधं, रोग बरा करणं इथे आयुर्वेद संपत नाही. आयुर्वेद शास्त्र जे आहे ते मातेच्या गर्भामध्ये जीवाचा प्रवेश होण्याच्याही अगोदर शुक्रशोणिकाची शुद्धी, बरोबर, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आयुर्वेद जो आहे ते सुप्रजाजननाचा प्रयत्न करतो, म्हणजे जन्माच्या आधीपासून चिकित्सेला सुरुवात होते. पहिला श्वास ते शेवटचा श्वास या फक्त कालावधीमध्ये आयुर्वेद विचार करत नाही, तेव्हा अस्थि जायते वर्धते विपरिणामते आणि अपक्षीयते विनश्यती अशा सगळ्या सजीवांच्या अंगांच्या अवस्थांच्या मध्ये आणि त्यात सुद्धा रोग होऊ नये, निर्माण झाला तर लवकर बरा व्हावा, तो पुन्हा होऊ नये आणि पॉझिटिव्ह हेल्थ एस्टॅब्लिशमेंट, वेलनेस आहे त्याचा मेंटेनन्स आणि रसायन चिकित्सा, हे सगळं आधी भौतिक स्तरावरच झालं. आध्यात्मिक स्तरावरच्या मोक्षापर्यंत जन्म मृत्यू या नावाचे सहज विकार नाहीसे व्हावेत इथपर्यंत खरं तर आयुर्वेदाच्या वैद्यांनी चिकित्सा करावी असं अपेक्षित आहे. हा रसशास्त्राची सुरुवात इथे होते, न चे रसशास्त्र धातुवादार्थम एव इति मन्येत देहवेदद्वारा मुक्ते एव परम प्रयोजनत्वात, हेच वैशिष्ट्य आहे आपलं रसशास्त्राचं. रसशास्त्र हे रसेश्वर दर्शनातनं म्हणूनच निर्माण झालंय, आपण तिथपर्यंत येणार आहोत. तेव्हा या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, हे सगळा अभ्यास तुमचा फर्स्ट टर्ममध्ये झालेला आहे. वेगवेगळ्या पंचविध कशा आहे कल्पना, त्याच्या उपकल्पना, क्वाथाच्या उपकल्पना कुठल्या, बरोबर, हिमाची कुठली, खंडाची कुठली, हा परीक्षेचा अभ्यास नाही, तेच फक्त एका तुम्हाला चार्टमध्ये दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या मूलद्रव्यांपासनं वेगवेगळ्या मार्गाने शरीरात देण्यासाठी या ज्या वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात त्या कशाही करायच्या असं म्हणणं आहे का त्यांचं, यस्य कस्य तर्वनुकूलम येन केनापि प्रेषितम यस्मै कस्मै प्रदातव्यम होईल काय यद्वा तद्वा भविष्यति, बरोबर. कुठल्याही झाडाचं कुठल्याही मूळ आणलं, कशातील वळण कुणालाही दिलं, काय होईल, काहीतरी होईल, बरं होईलच का नाही सांगतायत. प्रोबॅबिलिटी प्रमाणे, स्टॅटिस्टिक्स प्रमाणे तुम्ही काढा चान्सेस किती आहेत. हा जसं आपल्याला एमसीक्यू मध्ये येत नसेल उत्तर, 10-20-30-40 10-20-30-40 करायचं लागला तर लागला, थुपका लावणे तुमची भाषा, ठीक आहे. तर तशी चिकित्सा आहे का, कुठल्याही झाडाचं कुठल्याही अंगाळ्याचं कोणतीही कल्पना करायची, कुणालाही कुठल्याही अवस्थेत कधीही द्यायची नाही, आपल्याला माहिती आहे कुठला अनुपान, कुठला वेळ, कुठली कल्पना, या सगळ्यावर आयुर्वेदाने विचार केलेला आहे. ॲलोपॅथीची ज्यांना कुणाला असं वाटत असेल कशाला आयुर्वेदाला आलोय, एका अर्थाने खरंच आहे जिनियस लोकांचं काम आहे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणं, तर आपण जिनियस आहोत का नाही, व्हायचं का नाही हे आपण ठरवायचंय, कारण आयुर्वेद हे युक्ती प्रमाण वापरणार आहे, बरोबर. तेव्हा आपल्या शक्तीनुसार आपल्याला युक्तीपूर्वक चिकित्सा करायची, युक्ती प्रमाण आहे ती बहुकारण योगजान आहे. तर तेव्हा आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदाची औषधं जी आहेत त्याचं जे ड्रग डिझायनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. इडियोपॅथोजेनेसिस संप्राप्ती कशी घडते, दोषदृश्य संमूर्छना कशी घडते, याच्याच बरोबर त्या दोषदृश्य संमूर्छना भंगासाठी जे औषध वापरणार आहोत त्याच्या बाबतीतही
त्याच सगळ्या फॅक्टर्सचा विचार करायला सांगितलं. बरोबर, दुष्यं देशं बलं कालं अनलं प्रकृतिं वयः सत्वं सात्म्यं तथा आहारः अवस्थाश्च पृथक् विधानः. माहिती आम्हाला सूक्ष्म सूक्ष्म समीक्षेशा दोष औषध निरूपण आहे. दोष निरूपणाला सुद्धा यांचा विचार करायला पाहिजे आणि औषध निरूपणाला सुद्धा यांचाच विचार करायला पाहिजे. मी उन्हात हिंडल्यामुळे मला आतपसेवनामुळे पित्तप्रकोप झालाय, त्याच्यामध्ये इथे यायचं कॉलेजमधला कार्यक्रम संपवून म्हणून मला जेवायलाच मिळालं नाही. मुळातच माझी जेवली आहे बरं का, मी मुळातच माझी पित्त प्रकृती आहे आणि त्यात मी उन्हात आले, त्याच्यामध्ये ट्रॅफिक मधला खूप कलकलाट झाला, आल्यावर इथे खूप बडबड केली, मग माझं वातपित्त वाढलं. समजा नाही वाढलेलं काही, पण जर समजा वाढलं असेल तर या सगळ्या हेतूमध्ये वातपित्ताच्या कोणत्या गुणांनी वृद्धी कशी झाली त्यांची जी औषध कल्पना आहे त्याच्यामध्ये वातपित्त नाश करणारी किंवा पित्त प्रसादन करणारी माझ्याकडे 10 द्रव्य असतील त्यांची पण मला अंशांश कल्पनेचा विचार करूनच योजना करावी लागणार आहे. रात्री जागरणाने वाढलेल्या पित्तावर कोणतं औषध द्यायचं आणि आतपसेवनाने वाढलेल्या पित्ताला कुठलं औषध द्यायचं, ठीक आहे ना. तेव्हा तिथेही आपल्याला विचार करायला लागणार आहे आणि ती जी औषधं आहेत त्यांचा अभ्यास करताना मला द्रव्य गुणाचा उपयोग आहे. रसगुण वीर्य विभाग ते औषध काम करत असताना सुद्धा कशी काम करतात याची प्रिन्सिपल सगळी आपल्याला संहिता ग्रंथांमध्ये सापडतात की द्रव्य प्रभावात गुण प्रभावात द्रव्य गुण प्रभावात त्या त्या काळी त्या त्या अधिष्ठानावर तमतम युक्तिम अर्थांच तमतम अभिप्रेत. इथेही पुन्हा युक्ती शब्द वापरला तेव्हा ज्या पद्धतीने औषधांचं काम चालतं याचं वर्णन हे चतक आणि सुश्रुतामध्ये अत्यंत बारकाईने केलेलं आहे. याच्या आधाराने आपल्या औषधांचं फार्मॅकोकायनेटिक्स फार्मॅकोडायनॅमिक्स याचा अभ्यास आपण नक्की करू शकतो. तेव्हा कुठल्याही औषधाची निर्मिती करत असताना किंवा ग्रंथात दिलेले जे योग आहेत त्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला लागतो. त्याची ही थोडीशी यादी तुम्हाला माहिती आहे या पद्धतीने आपण अभ्यास करतो. तेव्हा जसं एखाद्या ऑपरेशनला प्री ऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह असतं तसं आपल्या औषधी निर्माणाला सुद्धा काही एक पूर्वकर्म प्रधान कर्म पश्चात कर्म आहे. त्या मेथडनी मेथॉडिकलीच ही गोष्ट आपल्याला करायला लागते. आपल्या सी सी आर एसनी आणि पूर्वीच्या आय एस एम अँड एच डिपार्टमेंटनी सी सी आय एमनी काही पुस्तकं पब्लिश केलेली आहे. त्याच्यामध्ये भरद्वाजकृत भेषजकल्प बघितलंय का प्रवीण सर हे पुस्तक. एक भरद्वाज आचार्यकृत भेषजकल्प नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये काढा करायचं तर कुठला तरी उत्सव करायचा आहे काय इतकी तयारी त्याच्यात सांगितली आहे की सारंग घ्या, पताका लावा, हे कुंड करा, अशी रांगोळी घाला, अशा लोकांना बोलवा, असं मंगलवाद्य वाजवा आणि मग मोठ्या चुलाणावर किती अग्नी घ्या, कसं पातेलं ठेवा, मग कसं हलवा, एक काढा करायचा असेल तर एक एखादं रिच्युअल कुठलं तरी चालू आहे, फंक्शन कुठलं तरी चालू आहे, या पद्धतीने त्यांनी ती औषधं तयार करायला सांगितली. नक्कीच त्याच्या मागे टाइमपास असा नक्की हेतू नव्हता. आपल्याकडे केलं की ते सगळं कुठले तरी अंधश्रद्धा आणि कुठल्या रोडी असं आपण म्हणतो. मला हे नक्की सांगायला आवडेल की काही काळापूर्वी माझा एक प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये स्मॉल ग्रुप स्टडीचा इफेक्ट याच्यावर काम करत असताना ही मिळालेली गोष्ट आहे. परदेशामधल्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये अॅनॉटॉमी डिपार्टमेंटमध्ये मेडिकल स्कूलमध्ये असं लक्षात आलं की मुलं जे डिसेक्शन आहे ती गोष्ट फार कॅज्युअली घेत आहेत. तर तिथे त्यांनी काय प्रयोग केला, जी डेड बॉडी डिसेक्शनला करायची होती ती डेड बॉडी ताब्यात मिळाल्यानंतर त्या गावातनं पहिल्यांदा तिची प्रोसेशन काढली, वाजत गाजत त्या डेड बॉडीची मिरवणूक काढली. मग डेड बॉडी लॅबमध्ये आल्यानंतर डिसेक्शन हॉलमध्ये आल्यानंतर तिचं काही रिच्युअल केलं, सगळ्या मुलांना एक शपथ घ्यायला लावली, सगळ्या भावना तयार केल्या, जसं पिक्चरमध्ये वातावरण निर्मिती असते तशी, आणि मग त्या सगळ्या बॅचला डिसेक्शन करायला लावलं तर त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले. मग आपल्याकडे असं मी म्हटलं आता की एक रिच्युअल म्हणून सांगितलंय काढा करायला तर हे काय फॅड आहे असं काहीतरी, आणि परदेशातल्या युनिव्हर्सिटीवर त्याच्यावर रिसर्च पेपर पब्लिश झाला की अशा पद्धतीने ई क्यू मुलांचा जो आहे तो आय क्यूच्या जोडीला किती महत्वाचं काम करतो. तेव्हा आपल्याकडे हे जे काही आहे याच्यात पूर्वकर्म प्रधान कर्म या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तेव्हा कुठलंही ड्रग डिझायनिंग करत असताना ते ड्रग चालू असताना तुम्ही कोणतं डाएट घ्यावं आपल्याला फक्त माहिती आहे. पायाचे औषधं घेत असताना ककाराष्ट्रक वर्जी आहे,
पाल्याचे औषध घेत असताना कधी केळीच्या पानावर जेवण करू नये म्हणून सांगितलं. काय संबंध आहे? कुठलाही पारकल्प घेत असताना केळीच्या पानावर जेवण करू नये. काहीतरी त्यांना त्याच्यामध्ये ड्रग आणि डाएट इंटरॅक्शन म्हणून गोष्टी माहिती असतील. तेव्हा आपलं डेली रुटीन काय आहे, दैनंदिन आहार विहार कोणता आहे, आपल्याला कोणता रोग झालेला आहे, ज्याला रोग झालेला आहे त्या व्यक्तीची प्रकृती काय आहे, सारता काय आहे, काही रिष्ट लक्षणं दिसत आहेत का, कितीतरी डी आहेत बघा. ड्रग डायमेन्शन्स आणि डिझाईन डेव्हलपमेंट करायचं असेल ड्रगचं तर अनेक डायमेन्शन्स म्हणजे अनेक डीचा इथे विचार करायला लागतो. आपल्या ग्रंथामध्ये असं एक वचन आहे की नेहमीच्याच व्यक्तीने अतिशय वीर्यवान औषधांच्या मूळ द्रव्यांच्या पासून मेथोडिकली सगळे एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ प्रिपरेशन ऑफ फार्मास्युटिकल दॅट पर्टिक्युलर डोसेज हे अगदी मेटॅक्युलसली अगदी सागर संगीत तंतोतंत पालन केलं तरीही जर रुग्णाचा मृत्यू ओढवलेला असेल तर त्या औषधाचं वीर्य अज्ञात शक्ती काढून नेतात. ग्रंथ सांगतो तेच औषध जेव्हा आयसीयू मधल्या पेशंटला व्हेंटिलेटर लावलेला असतो किंवा मोनोसेप किंवा इतर स्टिरॉइड किंवा कुठलीही लाईफ सेव्हिंग ड्रग चालू असतात तेव्हा त्या ड्रग मध्ये काय एक्सपायरी डेट झालेली असते का? नाही. पण पेशंट एक्सपायर होणार आहे म्हटल्यानंतर त्या ड्रगचा काही उपयोग होत नाही, बरोबर? तर तेव्हा डेथ जवळ आली असेल तर आपल्या ड्रग डिझायनिंग मध्ये सुद्धा या सगळ्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे. तेव्हा कुठल्या डोस मध्ये, कुठल्या डोसेज फॉर्म मध्ये, कुठल्या अनुपानाच्या कुठल्या डिरेक्शनने विचार करावा, एका रसपरपटीला ग्रंथामध्ये 41 अनुपानं सांगितली. तर ही सगळी आपल्या चिकित्सेची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला इतर ज्या ट्रीटमेंट पॅथीज आहेत त्याच्यात या विचारांची व्हरायटी दिसत नाही. मी श्रीमंत का आहे तर अंबानी गरीब आहे म्हणून मी श्रीमंत नाहीये, मी श्रीमंत आहे म्हणून मी श्रीमंत आहे. हा, म्हणायला काय जाते आपल्याला अंबानीचं नाव आहे, ठीक आहे. तर तसं आयुर्वेदाची समृद्धी इतर शास्त्रात नाहीये म्हणून आयुर्वेद समृद्ध आहे असं सांगण्यासाठी हे नाहीये. हे खरंच आपलं वैशिष्ट्य आहे. हे तयार झालेलं किंवा होणारं औषध तपासून बघण्याच्या डायरेक्शन सुद्धा आपल्या चर्क समितीच्या विमानस्थानामध्ये आहे. ते विशेषेनं मान करणार, मेजरमेंट करणार असंच स्थान आहे. हा, मापक काढणार नाही, मापात बसवणार. हा, मराठी ज्यांना कळलंय त्यांना हसू आलेलं आहे. तेव्हा आपल्याला मोजमाप देणार, आपलं प्रमाणीकरण करणार, स्टँडर्डायझेशन करणार, तेव्हा ते औषध आहे, त्याची प्रकृती काय, त्याचं गुण काय, कुठल्या देशात झालेलं आहे, कुठल्या प्रभावाचं आहे, कुठल्या ऋतूत ग्रहण केलेलं आहे, कशा प्रकारे ठेवलेलं आहे, त्याच्यावर कोणते संस्कार, कुठल्या रोगावर, कुठल्या प्रकारच्या पुरुषाला दिल्यावर किती मात्रेतला दोष कमी होतो का वाढतो, असं सगळं तपासण्याची व्यवस्था आपल्या शास्त्रांनी आपल्याला देऊन ठेवलेली आहे. तेव्हा योग्य असं औषध सुद्धा कुठल्या प्रकारे तपासा असा या ठिकाणी निर्देश केलेला आहे. तेव्हा त्याचं बोटॅनिकल कॅरेक्टरायझेशन काय आहे, कुठल्या हॅबिटेटला ते बिलॉंग करतं. शतावरी अश्वगंधा याच्यामध्ये खूप पैसा मिळतो आहे आणि खूप लोकांना वापरता येत आहे म्हणून काही शेतकऱ्यांनी शतावरी अश्वगंधाची लागवड केली. पण आढळलं काय तर नॅचरल हॅबिटेटमध्ये होणाऱ्या शतावरी अश्वगंधामध्ये नॅचरली असतात ती तत्व या लागवड केलेल्या शतावरी अश्वगंधेमध्ये नव्हतीच, बरोबर? तेव्हा आपल्याला नकाला नग नुसतं वनस्पती नको आहे. त्या वनस्पतीतले जे रसगुण वीर्य विपाक आत्ताच्या भाषेमध्ये जे ऍक्टिव्ह अल्कलॉइड्स किंवा जे कॉन्स्टिट्युएंट्सचे केमिकल कॉम्पोजिशन्सचं जे रिक्वायर्ड पर्सेंटेज आहे ते आपल्याला अपेक्षित आहे. तेव्हा आपल्याकडे अनुपदेशातलं, जंगल देशातलं, का साधारण देशातलं, का हिमालयातलं, कुठलं औषध आहे, कुठल्या ऋतूत घेतलेलं आहे, कुठल्या कंडिशन मध्ये घेतलेलं आहे. चर्क संहितेमध्ये मेध्य रसायनासाठी 4 औषधं सांगितली, माहितीत का कोणाला? पीजी स्टुडंट चर्काच्या रसायनाच्या अध्यायामध्ये 4 मेध्य औषधं सांगितली, साधी सोपी. ब्राह्मी मानवी वाचली. मंडूक परिणाम स्वरस प्रयोज्य क्षीरेण यष्टी मधुकस्य चूर्ण पुढे रसो गुडुच्चास्तु समूल पुष्प्या तलक प्रयोज्य खलु शंख पुष्प्या. 4 औषधं सांगितली, शंख पुष्पी गुडुची यष्टी मधु आणि मंडूक परिणाम.
हाँ कुछ ही अवगड़ंबड़ मोटा कल्पना असवरिष्ठ अर्क का ही संगीत नहीं संयुक्त कल्पना ही एकेरी वनस्पति एकीचा स्वरस एकीचा कल्प क्षीरवृष्टि मधुचं चूर्ण हाँ तुमच्या डॉक्टर सुमित कांचनजंगा तिथल्या हाय ॲटिट्यूडला ड्राय एअरमुळे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्यामुळे सगळ्यांना ड्राय कफ शुष्क कास होतो आणि कोणाचाही बरा होत नव्हता पण हे त्यांचे आयुर्वेदीय बरोबर असल्यामुळे त्यांचे जे गिरीप्रेमीचे 10 लोक होते त्यांच्या सगळ्यांच्याकडे ज्येष्ठमध्याच्या काड्या होत्या आणि यांना कोणालाही खोकला झाला नाही शेवटी यांना लपवून ठेवायला लागले कारण बाकीच्या ग्रुपमध्ये तिथले जे कोण शेरपा